गेल्या 15 दिवसांपासून शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे, मात्र काळात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर ऊत आला असून जिल्हा प्रशासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच उपाययोजकांनी कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. अमरावती, अचलपूर व अंजनगाव सुर्जी या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यावर अंकुश लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या तीनही गावांमध्ये लॉकडाऊन केले आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे गोरगरीब व सर्वसाधारण लोकांचे हाल होत आहेत. छोटे मोठे व्यवसाय ठप्प होऊन अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे दररोज येणारी कोरोनाची रुग्णसंख्या मात्र घातलेली नाही. याउलट शहरात गुटखा, दारू, वरली मटका यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत, मात्र प्रशासनाच्या वतीने यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. आजही शहरात विविध ठिकाणी लॉकडाऊनचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, जेणेकरून जनजीवन सुरळीत राहील अशी मागणी आज मनसेतर्फे करण्यात आली आहे. 10 ते 15 दिवसापासून प्रशासनाने लॉकडाऊन हा कोरोनाची संख्या घटवण्यासाठी लावलेला आहे, परंतु मुळात तसं काहीच दिसून येत नाही आहे. या उलट गोरगरिबांचे हाल होत आहे आणि जे अवैध धंदे आहे या अवैध धंद्यांना संपूर्ण शहरात ऊत आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढलेले आहे आणि गोरगरिबांचे छोटे छोटे दुकानदार असेल, पानटपरी असेल, हॉटेल असेल, छोटे छोटे कॅन्टीन असेल, यांचं यामध्ये पूर्णतः नुकसान झालेलं आहे. आणि प्रशासन नेहमी नेहमी दुटप्पी भूमिका निर्बंध लादण्यावर घेत असते. शहरामध्ये काही भाग जो आहे जो प्रामाणिकपणे पालन करतात शासनाच्या आदेशाचं, त्यांच्यावर निर्बंधावर निर्बंध लागले जातात. परंतु काही भाग असा पण आहे शहरात जे कुठलेच शासनाचे आदेश पाळत नाही, झुगारून देतात. अशा वेळी म्हटलं प्रशासन झुकती भूमिका घेते. आमची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हीच मागणी होती की शहरातील लॉकडाऊन पूर्णतः हटवून जनजीवन सुरळीत होऊ देण्यास मदत करण्यात यावी आणि कोरोनावर मात करण्यासाठी ज्या काही उपाययोजना आहेत त्याची कठोरतेने अंमलबजावणी करण्यात यावी. धन्यवाद. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.